नमस्कार मित्रांनो, आज आपण हरतालिकेच्या पूजेची मांडणी कशी करावी ते जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी। सर्वत्र गोमूत्र शिंपडावे। स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा। त्यावर पांढरे सुती रेशमी वस्त्र अंथरून मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवाची पिंड करावी। त्या पिंडीच्या पूर्वेला एक दुसरी छोटी पिंड श्री पार्वतीची करावी। छोट्या पिंडीच्या समोर दोनही बाजूंना दोन शाळुंका कराव्यात, श्री जया व श्री विजया यांची। श्री महादेवाच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर श्री गणेशाची मूर्ती सुपारी ठेवावी। श्री गणपतीसमोर एका छोट्या वाटीत गूळ खोबरे ठेवावे। श्री गणेशाच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा। मांडलेल्या पूजेसमोर एक छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरतालिका व्रत कथेची पोथी ठेवावी। पूजेभोवती रांगोळी काढावी। अष्टगंध, अक्षता, भस्म, हळदीकुंकू, पूजनाची फुले, पत्री, दुर्वा, निवडलेली बेलपत्र, 130 धूप, शुद्ध तुपाचे निरांजन, खडीसाखर, तांब्याचा तांब्या, तामण, पळी, पेला, विड्याची पाने, खारीक, बदाम, सुपारी, सुटी नाणी, यथाशक्ती दक्षिणा, खण, गळेसरी, बांगड्या इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे। त्यानंतर हरतालिकेची पूजा करावी। धन्यवाद।